शेतकऱ्यांची वीज बंद केल्याच्या निषेधार्थ वंचितच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलं. शेवगाव तालुक्यातील ढोर जळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ वंचितचे महासचिव किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकऱ्यांनी रस्ता रोको आयोजित करण्यात आला. यावेळी ढोर जळगाव परिसरातील वडुले खुर्द वागोली निमेनांदूर चव्हाणवाडी दिंडेवाडी आखतवाडी आणि जवळपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. प्राध्यापक चव्हाण म्हणाले की भाजपा राष्ट्रवादी सत्तेवरती येणे अगोदर म्हणले होते की वीज बिल माफ करू मोफत वीज देऊ असे बोगस आश्वासनं देऊन सत्तेवरती आले. आता पिकांना पाणी देण्याची गरज असताना वीज बिलं भरणं सक्तीनं केलं आहे. या धोरणाचा निषेध करत त्यांनी सरकारला ताकीद दिली. यावेळी अजिनाथ आव्हाड महादेव पाटेकर सरपंच बाळासाहेब आव्हाड संदीप आव्हाड अमोल आव्हाड सोमनाथ बडे अशोक शिंदे सोमनाथ क्षीरसागर मल्लारी आव्हाड हसन शेख यांच्यासह शेकडो शेतकरी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनासाठी उपस्थित होते. वीज वितरणचे तालुका अभियंता लोहारे ढोर जळगावचे उपअभियंता पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी बंद केलेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू केल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक पवारासाहेब कॉन्स्टेबल नागरगोजे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यासाठी आंदोलनाकरिता ठामपणे उभे राहिले होते. सर्व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकरिता कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव आल्याबद्दल त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. प्रतिनिधी श्यामराव काळपुंड न्यूज 24 शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.